उतरलेले आहेत। मातोश्री बाहेरचा हा संपूर्ण सिनेरियो जर आपण पाहिला तर हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत जे रस्त्यावर उतरून नेहमी आंदोलन करतात, रस्त्यावर उतरून नेहमी शिवसैनिकांना सपोर्ट करतात, मोठ्या लीडरला सपोर्ट करतात। आज त्यांना काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया। उद्धव साहेब निघालेले आहेत, अनेक शिवसैनिक त्यांना जाऊ नका म्हणून सांगतात, आपली काय भूमिका आहे? परत बोला। उद्धव साहेबांनी एवढं योगदान देऊन ही शिवसेना उभी केलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण लोकांना सुद्धा आज या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम या शिवसेनेच्या चार अक्षरांनी केलेलं आहे। अशा शिवसेनेच्या या परिवाराशी गद्दारी करून गेलेल्या लोकांना शिवसैनिक कधीही सोडणार नाहीत। आणि उद्धव साहेबांनी जो संघर्ष केला आहे, जो संघर्ष चालू ठेवला आहे, त्यासाठी हे शिवसैनिक त्यांच्या बरोबर आयुष्यभर राहतील ही या शिवसैनिकाची भावना आहे। एकच सांगेन, आले किती गेले किती, संपले बरारा अजूनही आहे। मुंबई, महाराष्ट्रात, दिल्लीत नव्हे, संपूर्ण जगामध्ये शिवसेनेचा दरारा, शिवसेनेचा दरारा, शिवसेनेचा दरारा। आम्ही सर्वजण उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, आज, उद्या आणि कायम। उद्धव साहेब शिवसैनिकांचं आपण पाहत आहे, ह्या सगळ्या शिवसैनिक आहे। उद्धव साहेबांनी कुठल्याही परिस्थितीत अजिबात डळमळायचं कारण नाही, कारण संपूर्ण अख्खा मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला समस्त शिवसैनिक आज उद्धव साहेबांसोबत आहे। आतापर्यंत अनेक संकट आली, ती प्रत्येक लिहिली आहेत आणि पेडलेली आहेत। महाराष्ट्र नव्हे, देशामध्ये नव्हे तर जगामध्ये उद्धव साहेबांचं झालेलं नाव काही लोकांना रुचलेलं नाहीये, म्हणूनही कटक अरेस्टांना रचून उद्धव साहेबांना खाली करण्याचं काम चाललेलं आहे आणि याचं कदापि शक्य होणार नाही एवढं निश्चित। हा भाजपचा डाव वाटतो तुम्हाला? 101% भाजप, भाजपची सत्ता गेल्यापासून भाजपचे येडे झालेत, वेगळ्या पिशी झालेत, कधी कोण त्यांच्या गळ्याला लागतंय ते बघताय, परंतु असं काही होणार नाही। उद्धव साहेबांच्या हाकेला गेलेले जे मावळे आहेत, जर ते मावळे असतील, उद्धव साहेबांनी फेसबुकवरून एवढं लाईव्ह करून त्यांना ऐकावलंय, जर त्यांना उद्धव साहेबांबद्दल जर प्रेम असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं, वर्षावर यावं, उद्धव साहेबांची माफी मागावी आणि उद्धव साहेबांबरोबर त्यांच्या मनात असलेली खटखट ही त्यांनी बोलून दाखवावी। त्यांना पक्षप्रमुख पद पाहिजे का मुख्यमंत्री पद पाहिजे ह्या त्या लोकांनी दाखवावं, उद्धव साहेबांच्या समोर बोलावं आणि उद्धव साहेबांना त्यांची व्यथा मांडावी। मुख्यमंत्री म्हणून कोण हवंय आपल्याला? आम्हाला आमच्या साहेबांच हवंय, आम्हाला आमचे उद्धव साहेबच हवे, बाकी कोण नको, आम्हाला आमच्या साहेबच हवे। उद्धव साहेब हे अतिशय प्रामाणिक मुख्यमंत्री आहेत, त्यांनी कोरोनाच्या संकटात संपूर्ण महाराष्ट्राला वाचवलंय आणि दुसरा कोणी मुख्यमंत्री असता तर आज अर्धा महाराष्ट्र जिवंत नसला असता, त्यामुळे संपूर्ण हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता उद्धव साहेबांबरोबर आहे आणि कार्य संपूर्ण महत्वाचं म्हणजे उद्धव साहेबांबरोबर त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि आमदार गेले कार्यकर्ते नाही गेले, कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत येणाऱ्या काळात जेवढे आमदार गेले त्याच्या। हे सगळे कार्यकर्ते आपण पाहत आहे, शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत, आमदार जरी गेले तरी कार्यकर्ते मात्र सोडून जाणार नाही, काही झालं तर आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत। पुन्हा तुमच्याकडे येतोच, हाजी अलीची दृश्य आपण पाहत आहोत, अगदी थोड्याच वेळात इथून मुख्यमंत्र्यांचा ताफा रवाना होणार आहे। गणेश ठाकूर तिथली परिस्थिती आपल्याला सांगतात। गणेश, कविता, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्र्यांचा ताफा इथून येईल, ह्या गाड्या अडवल्या गेल्यात, बघा आपण पोलिसांचा एस्कॉट आणि हा पूर्ण एकतर्फा जो रस्ता आहे जो बँडाला जातो, वर्षा निवासस्थानाला जातो, तो रस्ता बंद केला आहे।